इयत्ता पहिली विषय गणित सातची ओळख व लेखन नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मास्कचा कर वापर करता ना सॅनिटायझरचा देखील वापर करा आपले हात वरचेवर धुवा सोशल डिस्टन्सचे नियम पाळा आणि बाहेर कुठेही जाऊ नका घरीच राहा सुरक्षित मुलांनो आज आपण आपल्या गणिताच्या पाठामध्ये साध्या अंकाची ओळख आणि लेखन करून घेणार आहोत आत्तापर्यंत आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा या अंकांची ओळख करून घेतली होती प्रथम आपण या अंकांची उजळणी करूया समोर फळ्यावर तुम्हाला काही अंक आणि काही वस्तू दिसतील त्यांच्या योग्य अशा जोड्या तुम्ही लावायचे यांच्या जोड्या राज लावेल राज एक, एक वस्तू कुठे दिसते बघ बरोबर एक आहे किडा त्याला लावली आता दोन वस्तू कुठे आहेत दोन डूल आहेत हां बरोबर तीन वस्तू कुठे आहेत तीन आहेत डबे बरोबर आता चार वस्तू कुठं आहेत चार आहेत पाण्याच्या बॉटल चारशी जोडी पाण्याच्या बॉटलला लावली पाच वस्तू कोणत्या आहेत पाच फुलं आहेत फुलांशी जोडी लावली पाचची सहा मणी आहेत सहाची जोडी मनीला लावली शाबास शाबास मुलांनो तुम्ही अतिशय योग्य अशा जोड्या लावल्या पुन्हा एकदा हीच उजळणी आपण करूया अंक आणि वस्तू यांच्या योग्य अशा तुम्ही जोड्या लावून दाखवा बघू मला या अंक आणि वस्तूंची जोडी अथर्व लावेल अथर्व एक वस्तू एक आहे मोर मोरला एक अंक लावला दोन वस्तू आहेत फुले दोन हा अंक फुलांशी जोडी लागली तीन वस्तू आहेत मनी तीन हा अंक मनी यांची जोडी लागेल चार वस्तू आहेत केळे केळ पहा कुठं आहेत हां चारची जोडी लागली केळांशी पाच आहेत हातांची बोटी पाचची जोडी लागेल हातांच्या बोटांशी आणि सहा अंक कशाला लागेल बघा सहा आहेत चेंडू चेंडूची जोडी सहाला लागेल बरोबर शाबास मुलांनो एक ते सहा अंकांची उजळणी आत्ता आपण केली एक ते सहा अंक तुमचे पक्के झालेले आहेत तुम्ही एक ते सहा अंक अतिशय चांगल्या प्रकारे लिहिता वाचता आणि ओळखता देखील आता आपण त्या पुढील अंक घेणार आहोत त्या पुढील अंक आहे सात पहा मुलानो जसे एक आणि एक दोन होतात पहा दोन आणि एक तीन होतात तीन आणि एक चार होतात चार आणि एक पाच होतात पाच आणि एक सहा होतात तसेच सहा आणि एक सात होतात बघा पुन्हा एकदा सहा आणि एक सात होतात मुलांनो आता या फळ्यावरील काही वस्तू पहा या वस्तूंची संख्या किती आहे मोजा बघू एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर या वस्तूंची संख्या आहे सात मुलांना आता या वस्तू पहा आणि या वस्तूंची संख्या मोजा बघू या वस्तू सात आहेत बरोबर या वस्तूंची संख्या देखील सात आहे मुलांनो, आता या फळ्यावरील मणी पहा आणि या मण्यांची संख्या मोजा बघू एक दोन तीन चार पाच आकाशात दिसणारा इंद्रधनुष्य हा देखील सात रंगाने बनलेला असतो ता ना पी ही नी पा जा या शब्दानं आपण त्या रंगांची ओळख करून घेतो ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा नी म्हणजे निळा पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा जा अशा पद्धतीने सात रंग आकाशामधील इंद्रधनुष्यामध्ये असतात मुलांनो ह्या फळ्यावरील आता आकाशकंदील पहा हे आकाशकंदील भरपूर आहेत पण आपल्याला फक्त सातच आकाशकंदील एकत्र करायचे आहेत ह्या सात आकाशकंदिलांच्या भोवती आपल्याला एक रेश मारायची आहे चला तर या आकाशकंदिलाभोवती रेश मारून फक्त त्या सातच आकाशकंदिलांची निवड करून ते एकत्र करा पाहू खूप छान बरोबर सात आकाशकंदील निवडले आहेत शाबास मुलांनो आता आपण सात आकाशकंदील एकत्र घेतले होते तशाच पद्धतीने आता या फळ्यावर तुम्हाला काही पणत्या दिसतील पण या देखील पणत्या भरपूर आहेत यामधील फक्त सातच पंत्या आपल्याला निवडायच्या आहेत आणि या सात पंत्याभोवती आपल्याला रेश मारायची आहे चला या फक्त सात पंत्याभोवती आपल्याला रेश मारून ती मला दाखवा खूपच छान बरोबर सात पंत्या तुम्ही निवडल्या आहात मुलांनो तुम्ही आता सात हा अंक चांगल्या प्रकारे ओळखत आहात सात वस्तू वेगळ्या करून ठेवत आहात सात वस्तू तुम्ही मोजू शकत आहात आता तुम्हाला सातची चांगली ओळख झालेली आहे आता आपण सातच्या लेखनाकडे वळूया आता सात हा अंक कसा लिहितो बघा आपण फळ्याकडे लक्ष द्या आणि सात हा अंक कसा लिहिला जातो त्याचं चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा आणि अशाच पद्धतीने सात लिहिण्याचा देखील तुम्ही भरपूर वेळा सराव पहा सात हा अंक लिहिताना एक अर्ध गोल आणि त्याच्यात छोटासा गोल अशा पद्धतीने आपण सात हा अंक लिहितो पुन्हा एकदा पहा एक अर्ध गोल काढून त्याच्यात छोटीशी गाठ काढली जाते अशा पद्धतीने सात हा अंक तुम्ही देखील व्यवस्थित लिहायचा आहे त्याचा सराव देखील भरपूर वेळा करा आता आपण एक ते सात अंक पाहू पहा एक अंक त्याचे लेखन तो म्हणा एक दोन हा अंक पहा त्याचे लेखन पहा आणि त्याचा देखील दोन असा करा तीन अंक पहा त्याचं लेखन पहा त्याचा उच्चार तीन असा करा चार हा अंक पहा त्याचे लेखन पहा कसे करतो आहोत त्याचा उच्चार चार करा पाच हा अंक पहा पाच या अंकाचे लेखन कसे कर केले जाते पहा सहा सहा या अंकाचे लेखन देखील पहा आणि त्याचा उच्चार सहा करा सात या अंकाचे आपण आत्ताच शिकलेलो आहोत सात या अंकाचे लेखन अचूकतेने करा मुलांनो सात या अंकाची खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ओळख झाली आणि आता आपण सात हा अंक कसा लिहितात ते देखील पाहिलो तो अंक तुम्ही लिहिला देखील असाच अंक तुम्ही आपल्या चौकटावहीमध्ये पूर्ण पान भरून लिहायचा आहे एक ते सात अंक पूर्ण एक एक पानभर एक एक अंक आपल्या वहीत लिहायचा आणि तो मला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायचा हाच तुमचा आजचा अभ्यास आहे धन्यवाद